नाशिक शहरातील मनसेचे कार्यकर्ते याज्ञिक नंदू शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिरेंड मॉडेजमधील ट्राफिकांना सोसायटीत घडली आहे आत्महत्येमागील कारण समजू शकले नाहीये घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यानंतर मृत्यू शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याज्ञिक शिंदे दुपारी जेवणास घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला गंगापूर रोडवरील सोसायटीच्या सी माळ्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली यात त्यांना कोणतीही आढळून आली सोसायटीच्या बी विंग मध्ये आठ दिवसांपूर्वी अभ्यासाच्या तणावातून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती दरम्यान वर्षापर्वापूर्वी याज्ञिक शिंदे यांच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती त्यांचे चार दिवसांपूर्वीच प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम झाला आता वडिलांच्या पाठोपाठ मुलानेही आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबियांसह मित्रपरिवार हादरला आहे जागर जनस्थानसाठी सागर चौधरी नाशिक